नमस्कार मंडळी, सरोज वॉर्डमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी सरोज. आज आपण केळापासून शिकरण कसं बनवायचं आणि ते देखील शाही शिकरण बनवण्यासाठी आपल्याला केळं लागणार आहे आणि अजून काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. चला तर मग, काय काय साहित्य लागतं ते पाहू. केळं लागणार आहे. मी दोन केळं घेतलेली आहे. साजूक तूप घेतलेलं आहे. हे दूध आहे, हे मी गरम करून घेतलेलं आहे. आणि दुधाची ही साय आहे, ही साय मी काढून घेतलेली आहे. थोडं मीठ लागणार आहे चुकटीवर. ह्या केशरच्या काड्या मी दुधामध्ये भिजत घालून ठेवलेल्या आहे. आणि साखर लागणार आहे. केळ्याचे आपण काप करून घेतलेले आहे. मी दोन केळं वापरलेले आहे. आता चवीनुसार आपण साखर वापरत आहोत. दोन चमचे साखर टाकत आहे मी. जर कोणी डायबिटीज पेशंट हे शिकरण बनवत असेल तर साखर अवॉइड केली तरी चालणार आहे. आपण जी साय काढून ठेवली होती, जे घट्ट दूध होतं, मलई होती, ती आता आपण दोन चमचे टाकून घेतलेली आहे. आपण तूप घेतलेलं आहे. साजूक तूप आहे. हे साजूक तूप मी मेल्ट केलेले नाही, तसंच अप्लाय करते आहे. त्याला कारण देखील तसंच आहे, कारण आपण जे शिकरणमध्ये दूध घालणार आहोत ते गरम असणार आहे. त्या गरम दुधामध्ये ते मेल्ट होईल. आणि चुकटीवर आपण अगदी एक चुकटीवरून मी मीठ घातलेलं आहे. मिठाने जरा थोडी चव येते. आणि जे गरम दूध करून ठेवलेलं आहे ते दूध आपण त्यात घालणार आहोत. जसं आपल्याला लागेल, आपल्याला शिकरण कसं लागतं, दूध कसं लागतं, त्या अंदाजाने आपण दूध घालायचं आहे. आणि जे आपण घातलेलं आहे ते सगळं मिक्सिंग करून घ्यायचं, म्हणजे साखर मेल्ट होईल. अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे. आणि आपण जो पदार्थ करतो तो किती आपण जास्तीत जास्त डेकोरेटिव करू शकू किंवा चविष्ट करू शकू हे आपल्यावर डिपेंड आहे. मी केशर दुधामध्ये भिजत घालून ठेवलं होतं, ते मी आता यात घालत आहे. आधी आपले डोळे तो पदार्थ खातात आणि मग नंतर आपण स्वतः तो खातो. जर आपल्या डोळ्याला जर तो पदार्थ छान वाटला तर आपण त्याच्याकडे आपसुकच ओढवले जातो आणि नंतर आपण तो खातो. आणि बघा, शिकरण बनून तयार आहे. माझी ही जी शाही शिकरणची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. मी यात काजू, बदाम आणि केशर याचा वापर केलेला आहे. साजूक तुपाचा वापर केलेला आहे. माझी ही जी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.